2023 मध्ये जो धनोरीमध्ये अशाच प्रकारचा जो प्रकार घडला होता आणि त्यावेळेस आम्ही ह्या पालघर जिल्ह्यातले सर्व विधानसभा सदस्य आणि जिल्हा परिषदचे जे काही जिल्हाध्यक्ष अशा अनेक लोकांनी आम्ही मागणी केली होती की अशा प्रकारचं जे कृत्य केलेलं आहे, महिलांना जमिनीवरून असं खरचटत नेलेलं आहे, घरातून बाहेर काढलेलं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्यावेळेस आम्ही सर्व आमदार महोदयांनी ह्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना दिलं होतं आणि त्यावेळेस असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की नक्कीच त्यांची आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु आज तक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि पुन्हा तशाच प्रकारची घटना ही गंजाड येथे घडलेली आहे. तर आमची मागणी तशीच राहील की आता ज्या पद्धतीने हे पोलीस प्रशासनाने केलेलं आहे किंवा जे महसूल अधिकारी जे असतील ह्या घटनेशी संबंधित तर त्यांचीसुद्धा चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला खोटी आश्वासनं न देता त्यांच्यावर योग्य ती कारवाई ही झाली पाहिजे.